सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरामध्ये मध्यवर्ती पुरातन सातेरी मंदिर आहे. सुमारे 500 वर्षापूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. 50 फूट रुंद व 150 फूट लांबीचा संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनवण्यात आलंय. या पांडवकालीन मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. ग्रामदैवत सातेरीचं मंदिर या शहराचं वैभव आहे. सातेरी मंदिरात घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत नवरात्र उत्सव साजरा होतो. विशेष म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणे नवरात्रात 9 रूपात देवीचं दर्शन पूजा बांधली जाते. भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी अशी देवीची महती आहे. नवविवाहिता सुहासिनी या देवीची ओटी खणा नारळाने आणि केळीने भरतात. मंदिराला आकर्षक अशी केलेली रोषणाई यामुळे मंदिर परिसर लखलखून जातो. नवरात्रात जागरण केलं जातं, त्यामुळे भजने सादर होतात. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलेला असतो. महालक्ष्मीच्या देवळात नवरात्र उत्सवात 9 रूप दाखवली जातात देवीची. त्याप्रमाणे आमच्या देवळात पण देवीची 9 रूप दाखवली जातात आणि ती वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि ती पाहण्यासाठी भाविकांची फारच गर्दी झालेली असते. तसंच नवस फेडण्यासाठी सुद्धा भाविकांची गर्दी झालेली असते. हे सातेरीचं देवस्थान वेंगुर्ल्यामधील कोकणातील जागृत देवस्थान असून नारळ तांदळाची ओटी भरणारा गरीब आणि सोन्या चांदीच्या वस्तू अर्पण करणारा धनवान दोघेही एकाच भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक होतात. ग्रामदेवता असलेल्या श्रीदेवी सातेरी समोर प्रत्येक वेंगुर्लावासीय भक्तिभावाने नतमस्तक होतो. सातेरीचं मंदिर या शहराचं वैभव आहे. सुमारे 500 वर्षापूर्वीचं हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. 50 फूट रुंद 150 फूट लांबीचं संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनवण्यात आलंय. प्राचीन वास्तू स्थापत्य शास्त्राचा अजोड नमुना म्हणून प्रसिद्ध असलेलं 4 ते 5 फूट रुंदीच्या भिंतीवर पूर्णपणे दगडी कमानीवर आणि जुन्या घाटणीच्या पण वैशिष्ट्यपूर्ण बांधकामावर उभं आहे. दरवाजा सोडल्यास लाकडाचा वापर न करता बांधलेलं पूर्ण दगडी मंदिर म्हणून कुतूहलाने या मंदिराकडे पाहिलं जातं. बांधकामामध्ये उठून दिसणारा माडीचा भाग, त्यामागे मंदिराच्या सौंदर्यात वाढ करणारा गोल घुमटाकार सोन्याचा कळस आहे. मंदिराच्या सौंदर्याला साजेशी सुबक दगडी दीपमाळा व तुळशी वृंदावन खास आकर्षण आहे. श्रीदेवी सातेरी मंदिरात असलेल्या मूर्तीखाली ते स्वयंभू पाषाण आहे. देवीचे भक्त सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश त्याचबरोबर देश विदेशातही पसरलेले आहेत. त्यामुळे नवरात्र आणि जत्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमात भक्तांची आवर्जून हजेरी असते. नवरात्रीतील मंदिरातील भक्तिमय वातावरणाचा सर्व भाविक आस्वाद घेतात. आमचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी या मंदिर परिसरातून आढावा घेतलाय, पाहूया. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे मी आलो आहे आणि वेंगुर्लेची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीची जी महती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आता तुम्ही बघू शकता ही जे वेंगुर्ल्याचं सातेरी देवस्थान आहे, इथे जशी कोल्हापूरची पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तिथे अशी पूजा केली जाते, तशाच पद्धतीने इथे पूजा केली जाते आणि ही पूजा असते विविध रूपात होते. जशी कोल्हापूर महालक्ष्मीला विविध रूपात पूजा केली जाते तशाच पद्धतीने इथे कोकणातील तळ कोकणातील ही जी वेंगुर्लेची सातेरी आहे तिची अशी पूजा केली जाते. आणि विशेष म्हणजे यावेळी सुहासिनी आहेत त्या इथे येऊन ओटी भरतात. तुम्ही बघा मोठ्या प्रमाणात ज्या सुहासिनी आहेत ते सध्या ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. आणि इथे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच नव्हे तर गोवा यासह अन्य भागातूनही इथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. त्यामुळे भक्ताच्या हाकाला पावणारी अशी महती असणारी वेंगुर्लेची सातेरी इथे आता बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसते. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.